पुण्यातील साखरवाडी पिंपळवाडी येथे विजयादशमी शुभमुहूर्तावर रुक्माई मूर्ती स्थापन। विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर दसरा सणाच्या दिवशी दिनांक 26 ऑक्टोबर 2020 रोजी विठ्ठल रुक्माई देवस्थान ट्रस्ट पिंपळवाडी साखरवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने विठ्ठल रुक्माईंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी उपस्थित विठ्ठल रुक्माई देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष माननीय श्री डिकी पवार, माननीय श्री शंकरराव माडकर, माननीय सभापती, माननीय सरपंच विक्रमसिंह भोसले, जयराम भोसले, आरबी भोसले, तंटामुक्ती उपाध्यक्ष दशरथ जाधव, तसेच साखरवाडी पिंपळवाडी ग्रामस्थ विशेष श्री योगीराज गुणनाथ महाराज यांचे 200 वर्षांपूर्वीचे जीवन समाधी असून याकडे पाहत असताना एक वेगळा आनंद या गावामध्ये पाहायला मिळत आहे, असे यावेळी माननीय डीके पवार यांनी सांगितले। या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे। खूप वर्षापूर्वीच्या मूर्ती असल्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला आणि नव्याने मूर्ती खरेदी करून आज त्याची प्रतिष्ठापना होती। साधुराज गुरुनाथ महाराज यांनी या ठिकाणी 80 वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना केली। त्या मंदिराला एक चांगलं स्वरूप द्यावं आणि आळंदीच्या धर्तीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर जसं माऊलींचा समाधी आहे त्या पद्धतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर गुरुनाथ महाराजांचा समाधी आणि अतिशय चांगल्या प्रकारचं चित्र या ठिकाणी निर्माण करण्याचा आम्ही ग्रामस्थांनी प्रयत्न केलेला आहे आणि आज त्याला अंतिम स्वरूप येत आहे। माझ्या माहितीप्रमाणे आमच्या संपूर्ण खर्चाचं 35 ते 36 लाखाचं बजेट आहे, पैकी आम्ही बऱ्यापैकी आज काम करतो। शिखराचा भाव जरी मागा असला तरी आज बऱ्यापैकी या ठिकाणी काम झालेलं आहे आणि हे सर्व काम पूर्णपणे ग्रामस्थांच्या सहकार्यातून त्यांच्या मदतीत आम्ही करतो। याशिवाय जी बाकीची आम्ही केली केली आहेत 50-60 लाखाची कामे, मंदिराच्या परिसराची सुधारणा असेल, मंदिराची बाकीची सर्व कामं बाहेरून आम्ही तीर्थक्षेत्र विकास निधीम असेल, स्थानिक विकास निधीमधून असेल, स्थानिक विकास निधी आणि तीर्थक्षेत्र विकास दर्जा पिंपळवाडीला मिळाला असताना आणि दरवर्षी फंड्स घेतो आणि त्याच्यातून सर्व विकासाची कामे चालतो। परंतु आम्हाला मंदिराच्या कामासाठी गावातल्या लोकांच्या सहभागात हे मंदिराचं काम करणं आवश्यक वाटलं, त्याप्रमाणे आम्ही या मंदिराचं काम पूर्ण केलेलं आहे। आम्ही या ठिकाणी त्याची विधी सांगितली। देवस्थान ट्रस्टचा एक अध्यक्ष आहे ना, त्यांनी एवढंच सांगतो की हे सर्व जे यश आलेले ते केवळ आणि केवळ ग्रामस्थांच्या सहकार्यातून आम्हाला मिळालेलं आहे।